लिंग आम्ही घड्यामध्ये कसं धारण केलं पाहिजे, लिंग कुणाकडून घेतलं पाहिजे, लिंग म्हणजे काय, ली येते गम्य येते इथे लिंग तिथं जन्माला येतो तिथं शेवट होतो. फक्त स्थावर लिंग तेवढंच लिंग नसून इष्टलिंगाला मावलेने फार महत्व देऊन जातं. स्थावर लिंगाला भजन केलंच पाहिजे, पूजन केलंच पाहिजे. आज आपल्या गावात स्थावर लिंग आहे, महादेवाचं मंदिर आहे, तेवढंच महत्व इष्टलिंगाला देखील दिलं पाहिजे. तसं होते का गुरु महत्व झाले लिंग महत्व काय कळाला. गुरु लिंगाच्या बरोबर विभूतीचं तुम्हाला महत्व कळालं. आज आम्ही पाहिलं बरेच लोकांच्या गळ्यावर गळ्यावर लिंग कपाळावर विभूती दिसतो. गळ्यावर तुम्ही पाहिलं किती आनंद आहे, वा माझ्या गळ्यात लिंग आहे. कपाळावर विभूती आहे. कधी कधी धारण करतो तुम्ही सकाळी उठले की एक विभूती लावलं संपलं. परंतु तरुण पिढीमध्ये काय चालले, काही तरुण आहेत विचारा विभूती लाव म्हणले तर नाही माझं अजून वय झाले आपलं बघून तरी लावणार का म्हातारपणामध्ये का. म्हणून वय असतानाच काय केलं पाहिजे हे आवरण आहे. मौलिक ग्रंथामध्ये सांगितलं असतानाचे महत्व. गुरुवर भक्ती ठेवला पाहिजे, गुरुचा मंत्र ऐकला पाहिजे, गुरुची वाक्य ऐकलं पाहिजे, लिंग धारण केलं पाहिजे, कपाळावर विभूती धारण करून गळ्यात रुद्राची माळा आणि गुरुने घरी आल्यानंतर तीर्थ प्रसाद स्वीकार केला पाहिजे. किती आनंद आहे. अष्टावरणाचे उच्चार केलं गुरुलिंग जंगमात सहज म्हणून जाते. विभूती रुद्राक्षी मंत्र बरेच लोकांना मोठा प्रश्न पडतो. मंत्र म्हणजे कुठला असतो, मंत्र म्हणजे कुठला आहे. म्हणतो आता म्हणलं की महाराज षडाक्षर म्हणतो पंचाक्षर म्हणतो, तो बाबा तेच मंत्र आहे. परंतु ते मंत्र 10 वेळा ऐकलं ना किंवा तुम्ही जप केलं ना तुम्हाला काहीच प्राप्ती होणार नाही. त्याच मंत्र गुरुमुखेनं घेतला पाहिजे म्हणजे विथ परमिशन म्हणतो. आज आपल्या गावामध्ये करंट जातो, सर्वांना माहिती आहे डिपो आहे, वायर वळलेली आहे, करंट दिसतो.